नमस्कार, मी विजय निलंगेकर, माझा महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. नांदेड जिल्ह्यात दिवस रात्र वाळूचा उपसा. नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन होत आहे. या अवैध उत्खनावर आळा घालण्यासाठी नायब तहसीलदार विजय चव्हाण यांच्या पथकाने कारवाई करण्यासाठी गेले असताना असर्जन भागातील वाळू माफिया नायब तहसीलदार चव्हाण यांच्या गाडीला धडक देऊन मारण्याचा प्रयत्न केला आहे. विजय चव्हाण यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. या वाळू माफियांना भय नसल्याचे यावरून दिसून येत आहे. यावेळी तहसीलदार विजय चव्हाण यांनी 10 टेम्पोवरती धाडसी कारवाई केली आहे. अवैध उत्खनन चालू आहे म्हणून आम्ही आमची गाडी घेऊन त्या ठिकाणी आम्ही मामा चौक ते आदिनाथ चौक अशा या मार्गाने ते नवीन जो पूल झालेला आहे त्या मार्गाने जात असताना एक टेम्पो ट्रक जो असतो तो रेतीचा ट्रक आला. आम्ही शासकीय गाडीमधून होतो तर आमच्या या ड्रायव्हरनं त्यांना लॅम्प देऊन म्हणजे पार्किंग करण्यासाठी त्यांना सांगितलं आणि आम्ही उतरत असताना माझ्यासोबत मंडळ अधिकारीची टीम होती ती उतरत असताना डायरेक्ट त्या अंगावर घालण्याचा त्या गाडीवरच टोटल गाडीवरच त्यांनी गाडी घालण्याचा प्रयत्न केला. मी बाजूच्या साईडला असताना उडी मारली खाली उडी मारून पुढे जाऊन त्याला थांबण्याविषयी पळत जाऊन त्याला थांबण्यासाठी हे केलं. हातात विटकर घेऊन त्याला थांबवलं असेल नाहीतर मी मारहाण करेल असं त्यांना सांगितल्यामुळे त्यांना थांबलं आणि त्यानंतर मग त्याला आम्ही ताब्यात घेतलं. पोलिसांना फोन केला परंतु काही पोलीस काही वेळेत पोहोचू शकले नाही. त्यानंतर आम्ही त्यांना इतर आमची दुसरी काही तलाठी मंडळ अधिकाऱ्याची टीम होती त्यांनासुद्धा आम्ही बोलून घेतलं आणि त्यानंतर त्याच्यावरती आम्ही कारवाई केली. असे त्या दिवशी आम्ही जवळपास 10 वाहनांवरती कारवाई केलेली आहे. आता वेळ झाली आहे एका ब्रेकची. पुन्हा भेटू माझा महाराष्ट्र लाईव्ह.